हम तुम्हारे साथ, आगे बढ़ो हम तुम्हारे साथ, जिंदाबाद जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, जय भवानी, जय शिवाजी। करो भाव आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, करो भाव तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। या ठिकाणी के कापून भाऊंनी वाढदिवस साजरा केलेला आहे आणि जगदंबा रेणुका माता भाऊंच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करतील। जय जय महाराष्ट्र। केकेलावीमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागतम। आज आपण खामगाव चौफुलीवर आहोत आणि आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, बुलढाणा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख प्राध्यापक नवरभाऊ केडेकर, त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आहेत। याचं कारण असं आहे की सर्वांचे लाडके, शांत, संयमी, स्वतःचं दुःख बाजूला सरून जोमानं संघटन उभं करणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व प्राध्यापक नवरभाऊ खेडेकर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, बुलढाणा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख, यांचा आज जन्मदिवस आहे। आणि या जन्मदिवसाच्या औचित्यावर विविध कार्यक्रम समाज उपयोगी त्यांनी या ठिकाणी ठेवलेले आहेत। त्या संदर्भामध्ये भाऊंना खूप खूप शुभेच्छा मिळत आहेत। आपण या संदर्भामध्ये कपिलदादा आपल्यासोबत आहेत, युवा नेते, काय सांगणार दोन शब्द भाऊंच्या जन्मदिनानिमित्त? आज आमचे मार्गदर्शक, आमचे नेते, या बुलढाणा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय प्राध्यापक नवरभाऊ खेडेकर यांचा जन्मदिवस आहे। मी सर्वप्रथम
चिखली तालुका विधानसभा तसा तसेच बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीने युवा सेनेच्या वतीने महिला आघाडीच्या वतीने आदरणीय भाऊंना सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो। आज भाऊंच्या जन्मदिवसानिमित्त या ठिकाणी चिखली शहरामध्ये चिखली शहर तथा तालुका यांच्या वतीने आता एक मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यानंतर ती रॅली झाल्यानंतर भाऊंच्या रायगड या निवासस्थानी जे काही नवनिर्वाचित ग्रामपंचायतचे सरपंच असतील सदस्य असतील यांचा सत्कार भाऊंच्या हस्ते होणार आहे आणि भाऊंच्या वाढदिवसानिमित्त सर्वांच्या वतीने भाऊंचा एक सत्काराचा सोहळा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। मी पुनश्च एकदा सर्वांच्या वतीने भाऊला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद जय महाराष्ट्र। भाऊ आपण जननायक म्हणून पुढे येतात असे जनतेमध्ये प्रतिक्रिया आहे, काय सांगणार दोन शब्द? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझा वाढदिवस आमच्या सर्व शिवसैनिकांनी व हितचिंतकांनी साजरा करण्याचं ठरवलं आणि आज त्या निमित्तानं सगळेजण या ठिकाणी आलेले आहेत। रॅलीला भगवी झेंडी दाखवण्याकरता मी आलेलो आहे। बाकी राहिलं जननायक नायक हे सगळे लोक पुढच्या वेळेस ठरवतील हे आपल्यालाही माहीत आहे। मी जास्त काही बोलणार नाही। पुनश्च एक वार आजचा दिवस हा येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस आहे, वाढदिवस आहे। आपल्या देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचाही जन्मदिवस आहे, त्याचबरोबर माझाही आजचा दिवस हा वाढदिवस असल्याकारणानं मी यावेळेस सर्व जनतेला या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। भाऊंनी या ठिकाणी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे, भाऊंना भरभरून शुभेच्छा जन्मदिनाच्या मिळत आहेत आणि आता या ठिकाणी ते त्यांच्या रॅलीला जी रॅली निघते वाढदिवसानिमित्त त्याला आता झेंडी देत आहेत। आपण बघू शकता की पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आहेत, आपण खामगाव चौफुलीवर आहोत आणि बघू शकता की किती उत्साह आहे। भाऊंचा जन्मदिवस आहे, भाऊ झेंडी देत आहेत आणि आता हे कार्यकर्ते पदाधिकारी हे गावातनं जात आहेत। हे सर्व क्षणचित्र केकेलावीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आपण बघू शकता की आज भाऊंचा जन्मदिवस आहे आणि भरभरून शुभेच्छा भाऊंना मिळत आहेत की त्यांच्या चांगल्या कामाची पावती आहे आणि जननायक म्हणून ते पुढे येत आहेत। जनतेमध्ये त्यांची जी प्रतिक्रिया आहे ती त्यांच्याबद्दल जननायक म्हणून आहेत आणि आपण हे सर्व क्षणचित्र केकेलावीच्या माध्यमातून बघू शकता की खेड्यापाड्यातनं हे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत, भरभरून शुभेच्छा या भाऊंना देत आहेत। आपण बघू शकता हे सर्व क्षणचित्र केकेलावीच्या माध्यमातून। माध्यमात आपल्यापर्यंत पोहोचवतो, या ठिकाणी थांबतो। जय जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय। आपण हा जो वाढदिवस आयोजित केला, वाढदिवस म्हणजे सणावाराप्रमाणे जसे गणपती येतात, देवी येते, जगदंबा येते, नवरात्र येत, दिवाळी येते, तसं सणावाराप्रमाणे वाढदिवसही येतो आणि वाढदिवस म्हटलं तर माणसाची वाढ होते। वाढ काहींची शारीरिक होते, काहीची बौद्धिक होते, काहीची आर्थिक होते, काहीची सामाजिक होते, वेगवेगळ्या प्रकारच्या वाढी असतात। परंतु कुठेतरी आपण एक वर्षाला आपलं आयुष्य त्या ठिकाणी कमी करत असतो। बँकेच्या पासबुकामध्ये
जसे आपले रक्कम जमा असते 5,000 रुपये जमा असते 2,000 काढले तर 3,000 उरतात, पुन्हा 1,700 काढले तर 1,300 उरतात, असं करत करत त्या ठिकाणी बॅलन्स संपून जातं आयुष्याचं. परंतु हे दिवस मागे उरतात, जे दिवस आपण खर्ची घालतो, जे पैसे बँकेतून आपण काढतो त्याचा उपयोग आपण कशासाठी करतो, उधळपट्टी करण्याकरता करतो की कुठेतरी एखाद्या शिष्यवृत्तीसारखा शिक्षणासाठी करतो की आजारासाठी करतो की उधळपट्टीसाठी करतो, तसंच जीवनाचं सुद्धा असतं की आपल्या जीवनातलं खर्च होणारं वर्ष आपण निवड चंगळवादामध्ये गमावलं का, आपण निवड शेतीकडे दुर्लक्ष करून गमावलं का, आपण निव्वळ बेरोजगारीमध्ये भर टाकून गमावलं का, आपण निव्वळ व्यसनाधीन बनवून ते गमावलं का, यावर का आपण आपलं आयुष्य मागील वर्षाचं कुठेतरी सर्वसामान्याच्या माणसामध्ये चाली आलो, कुठेतरी ज्यानं हिताचे काही गोष्टी करू शकलो, कुठेतरी मदत सर्वसामान्यांना करू शकलो, त्यावरच आपलं समाजकारणातलं भवितव्य आपल्या वर्षाचं जी वाढ आहे ती त्या ठिकाणी वाढदिवस म्हणून आपण त्या ठिकाणी साजरी करू शकतो. स्नेहावलोकन हा शब्द प्रत्येक वाढदिवशी मला वाटते आपल्यासाठी प्रत्येकासाठी बोलतो मी, हे की माझ्यासाठी बोलत नाही, परंतु वर्षा ज्यावेळेस आपण वाढदिवस साजरा करतो तर सिंह सिंहावलोकन शब्द जसा आहे की सिंह हा 5-50 पावलं चाललं की मागे वळून पाहतो, मागे वळून का पाहतो त्याला सिंहावलोकन म्हणतात. सिंह मागे वळून पाहतो की आपण किती पावलं चाललो, कुठून आलो, दरीतून आलो, नालीतून आलो, खोऱ्यातून आलो, काट्यातून आलो, कुपाट्यातून आलो, 50 पावलं चाललो, 100 पावलं चाललो, आणि तो एक त्याचं स्वतःचा अनालिसिस करत असतो सिंहावलोकन म्हणजे. म्हणून आपणही माझ्याप्रमाणेच वर्ष संपत असताना आजच्या दिवशी वर्षाच्या पूर्तीला आपण मागील वर्षामध्ये काय करू शकलो, आपल्या जीवनामध्ये कोणते सुखदुःखाचे प्रसंग आले, आपण त्याला कसं सामोरे गेलो, आपण त्या ठिकाणी किती मोठे होऊ शकलो, किती लोकांना मदत करू शकलो, यावर हा वाढदिवस आपला निश्चितपणे तुमचा माझा अवलंबून असतो. मी आपल्याला हेच सांगेन की आपलं प्रत्येकाच्या जीवनामध्ये वाढदिवस आहे, परंतु वर्षभरामध्ये केलेले कामं आणि आपला ग्राफ हा उंच उंच असला पाहिजे, नाही तर मागील वर्षी आपण चांगलं उत्पन्न घेतलं ठीक आहे, शेतीचं उत्पन्न निसर्गाच्या आवश्यकतेवर अवलंबून असतं, परंतु मेहनत मनगडातली व्यसनाधीनता असेल किंवा इमानदारी असेल, निष्ठा असेल, या सगळ्या गोष्टी तर तुमच्या आमच्या मनामध्ये आहेतच ना. म्हणून मागील वर्षामध्ये या ठिकाणी आमच्या पक्षावर जे संकट आलं, कधीही एवढं मोठं संकट 1919-1966 साली झालेल्या शिवसेनेच्या स्थापनेनंतर कधीही एवढं मोठं संकट आलं नव्हतं. फुटीचं ग्रहण तर लागलेलंच असतं, घरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी बंडखोर वृत्तीचे काही मंडळी असतात, फुटी वृत्तीचे काही लोक असतात, परंतु घर सोडून जाणं किंवा घरच त्या ठिकाणी आमच्याच बापाचं घर आहे तुमचं नाही असं म्हणून त्यावर ताबा सांगणं, कुठेतरी अशा पद्धतीनं काही मंडळी आमच्या सोबत मागच्या 4-5-6 महिन्यामध्ये वागले, आणि मग ते वागल्यानंतर आमच्या पक्षामध्ये भली मोठी फूट त्या ठिकाणी आम्ही पाहिली की का 40 आमदार या ठिकाणून गेले, आपले 12-13 खासदारही गेले, आता आपले तालुका प्रमुख गेले, काही जिल्हा प्रमुख गेले, परंतु जिल्हा प्रमुख गेला, तालुका प्रमुख गेला, त्यांना काही बिघडलं नाही, संघटनेचे काही लोक चांगले काम करणारे लोक गेले, त्यांनी बराच काळ आपल्या पक्षाला दिला होता, ते गेले, आम्ही दुसऱ्या दिवशी दुसऱ्या नियुक्त्या केल्या. या ठिकाणी लोणारचे गेले शहर प्रमुख, आम्ही त्याच्यानंतर जातो नेमले, लोणारचा तालुका प्रमुख गेला, आम्ही संदीप पाटील केला, अशा अनेक नियुक्त्या आम्ही त्या ठिकाणी केल्या, परंतु खासदार गेला त्याच्या जागेवर कोणी तुम्ही आम्ही कोणी नियुक्ती करू शकतो का? दोऱ्यांकडून मला ऐकत आमदार गेले या जगन्नाथ भाऊ, संग्रामपूरचे आपले माजी तालुका प्रमुख जगन्नाथ भाऊ मिसाळ या ठिकाणी आलेले, त्यांचंही स्वागत करतो. या ठिकाणी आपले आमदार गेले, त्या आमदाराच्या जागी आपण नियुक्त करू शकतो का? पण ते आमदार गेले त्याच्यासाठी तुम्ही कष्ट भोगले नाही का? खासदारांना निवडून आणण्याकरता आम्ही पैसे खर्च केले, वेळ खर्च केला, कष्ट केले, मग तुम्हाला आम्हाला न विचारता ते या ठिकाणी ज्यावेळेस गेले, त्यांनी तुमच्या आमच्या मताची प्रतारणा केली, आमच्याशी गद्दारी केली. आता गद्दारी केली 4 महिन्यापासून गद्दारी केली म्हटलं तर त्यांना राग येतो, ते म्हणतात गद्दार म्हणू नका आम्हाला. म्हणून काय म्हणा, आम्ही जाहीर जाता विचारलं की तुम्ही गद्दारी शब्दाबद्दल पर्यायी शब्द सुचवा, आम्ही ते म्हणू. तुम्ही म्हणलं बा गद्दार नाही, आम्ही मक्तार आहे तर मक्तार म्हणू. तुम्ही काही तर सांगा,
परंतु कुठलेही शब्द त्यांनी वापरले नाही. अशा परिस्थितीमध्ये जी फूट पक्षामध्ये झाली त्यासाठी तुमच्या बँकेचे निष्ठावान मंडळी होती सातत्यानं आपल्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख जालिंदर भाऊ गुंजवत असतील, मी असेल, टाटा घालची आमची मंडळी त्या ठिकाणी वसंतराव भोडले जिल्हा प्रमुख आहेत, दत्ता पाटील संपर्क प्रमुख अतिशय चांगल्या. ते दत्ता पाटलांचं 100 वर्षाचं आयुष्य त्यांचं नाव घेतलं ते आले शाळेच्या वयात झालं. तालुका प्रमुख आमचे गजानन भाऊ वा टाटाखाली जिल्हा उपजिल्हा प्रमुख तुकारामजी खायपांडे यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं ताऱ्यांच्या कडकडाटात आपण स्वागत करतो. या ठिकाणी मी सांगत असताना घाटाखाली कुठेतरी गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्यातील शिवसेनेच्या स्थापनेपासून ही मंडळी काम करत होती. त्यांना हलवण्याची हिंमत कोण्या खासदारामध्ये कोण्या आमदारामध्ये झाली नाही आणि एक ताकदीनिशी ही मंडळी त्या ठिकाणी उभी राहिली आणि म्हणून एक चांगल्या प्रकारचं संघटन जिल्ह्यामध्ये आपण उभं करू शकलो आमच्या सर्व निष्ठावान सहकार्याच्या सोबतीनं आणि आणि म्हणून वर्षभरामध्ये जे काही कामकाज या ठिकाणी मागच्या 4 महिन्यामध्ये केलं गेलं त्या कामकाजानं आपले युवा सेनेचे दुसरे जिल्हा प्रमुख आमचे शुभम पाटील हे सुद्धा या ठिकाणी आले. दुसरे आमचे भीमराव पाटील जे आदिवासी पट्ट्यामध्ये सातपुड्यामध्ये त्यांचं अतिशय चांगलं काम शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी सातत्यानं असतं तेही या ठिकाणी आलेले आहेत आणि कुठेतरी या सगळ्या मंडळीला आम्ही सोबत घेऊन मागच्या 4 महिन्यामध्ये शिवसेना पक्ष पुन्हा एकदा बांधला. आता ज्या निवडणुका झाल्या कोणता मीडिया काही दाखवू द्या, कोणी कोणाला 10 आल्या, कोणी कोणाला 15 आल्या, कोणी कोणाला 20 आल्या, काय नावं ठेवू द्या, परंतु आमच्या तालुक्यामध्ये अतितटीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये आमच्या 8 उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोक या ठिकाणी विजयी आले. त्यापैकी आता 6 लोक तुम्ही इथं पाहिले आणि 2 लोक मला भेटून गेले आणि विशेष करून आमच्या देऊळगावमध्ये सुद्धा 4 लोक आले, लोणार तालुक्यामध्ये सुद्धा 4 लोक आले, मेहकर तालुक्यामध्ये सुद्धा 13 लोक आले. घाटाखाली आमचं खामगाव शेगाव लांदुरा मलकापूर मध्ये कदाचित कोणी आलं नसेल परंतु संग्रामपूर मध्ये सुद्धा आमचे 6 लोक आणि जळगाव जामत मध्ये सुद्धा आमचे 5 लोक आले. जवळजवळ 40 ते 42 लोक या ठिकाणी आपल्या पक्षाचे आले. कोणी आपला नंबर कुठं लावल्या परंतु लोकांनी यांचा नंबर कुठं लावायचा तो लावलेला आहे. निवडणुकीची वाट लोक पाहतात आणि म्हणून निवडणुकीची वाट यासाठी पाहतात की यांची वाट कशी लावायची यासाठी लोक कटिबद्ध झालेले आहेत. म्हणून मी या ठिकाणी जास्त काही बोलणार नाही परंतु वाढ दिवशी काहीतरी संकल्प केला जातो आणि नवीन वर्ष आलं की मी काही संकल्प केला जातो. 31 ला बहुतेक तुम्हाला माहित असेल काही लोकांनी काय म्हणले 31 ले काही लोक सोडून देऊ म्हणतात काही काही जे काही वाईट गुन्हा असतील काय मी जे सांगितलं की अनालिसिस करा, वाढदिवशी अनालिसिस करा, जे काही आपल्याला आपण दोष ते कदाचित निर्मूलन करा अशा पद्धतीचं एक संकल्प त्या ठिकाणी करूया. तसंच माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी आपल्या सगळ्यांच्या सोबतीनं साथीनं कुठेतरी तुमच्यासारखे इमानदार निष्ठावान प्रहरी जे कुठेतरी जागरूक पहारा देतात, पक्षाचं संगोपन करतात, पक्षाची वाढ करतात, पक्ष कुठेही कमजोर होऊ नये म्हणून सातत्यानं त्या ठिकाणी प्रयत्नरत असतात असे सर्व सवंगडी माझ्या सोबत असताना निश्चितपणे हा पक्ष अतिशय डौलानं पुन्हा एकदा उभा राहील. या ठिकाणी आपल्या येणाऱ्या काळामध्ये निवडणुका आहेत, नेत्यांच्या निवडणुका आमच्या 1 वर्ष 1.5 वर्षावर आहेत परंतु कार्यकर्त्यांच्या निवडणुका येणाऱ्या काळामध्ये कुठेतरी जिल्हा परिषद असतील, पंचायत समित्या असतील, कॉटन मार्केट असेल आणि नगरपालिका या सगळ्या निवडणुका आहेत. जसं यश आपण त्या ठिकाणी साजरं केलं तसंच यश आपण येणाऱ्या काळामध्ये या निवडणुकांमध्ये सुद्धा आपापल्या भागामध्ये आपण उभं राहून पुन्हा एकदा शिवसेना डौलानं उभं करण्याकरता एक काम आपण सगळं करण्याकरता कटिबद्ध होऊया अशा प्रकारचं
एक या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो। पुनश्च एक बार आपण सगळ्या जण या ठिकाणी आला, आपण सगळ्या जणांनी एक प्रेम दाखवलं। सकाळी उठल्यावर सर्वप्रथम आमचं दैवत विदर्भाची पंढरी संत गजानन महाराजांचा आशीर्वाद घेऊन शेगावला गेलो। सकाळी महाराजांचं दर्शन घेऊन या ठिकाणी आशीर्वाद घेऊन आलो। आता आपल्या सर्वांचे आशीर्वाद निश्चितपणे पुढची वाटचाल करण्यासाठी आपलं पाठबळ या ठिकाणी मला निश्चितपणे बळ देणार आहे। म्हणून मी या ठिकाणी जास्त काही न बोलता आपल्या सर्वांना विनंती करतो की हे या ठिकाणावर मी आता माझ्या निवासस्थानी माझ्या ठिकाणी बसणार आहे। ज्या मंडळींनी सत्कार केले त्यांचेही आभार या ठिकाणी व्यक्त करतो। ज्यांचे सत्कार करण्याचे बाकी आहे त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी येऊन जे काही त्यांचे सत्कार करायचे असतील ते त्या ठिकाणी ते करतील। परंतु आपल्यापैकी कुणीही या ठिकाणी अल्पोपहार नाश्ता घेतल्याशिवाय चहापाणी घेतल्याशिवाय जाऊ नये अशाच प्रकारची विनंती करतो। पुनश्च एक बार या ठिकाणी आपण सगळेच येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचा उद्धवजींचा भगवा या ठिकाणी ताकदीनिशी सर्वच ठिकाणी फडकवण्यासाठी कटिबद्ध होऊया असा संकल्प करूया।